आपण लग्न कशासाठी करतो? आनंदासाठी लग्न करतो. पण आनंद निर्माण होतो का? तो निर्माण होत नाही. आणि आपण काय करत बसतो? भांडत बसतो आयुष्यभर. आणि मग लग्न कशाला केलं? भांडण्यासाठी लग्न केलं आहे का? मग दोघे बोलत नसतील तर दोघे वेगळेच बरे होते ना. मग एकटेच बरे, मग लग्न कशाला करायचं? सांगायचा मुद्दा काय, जे जे आपण करतो तिथे आपण मार खातो. का? तर आपण ॲडजस्टच करत नाही. सद्गुण लॉ ऑफ ॲडजस्टमेंट सांगितलेलं आहे. शहाणपण ही गोष्टच वापरत नाही आपण कुठे. आता मुलं ते धडाड करून मूल पाहिजे म्हणून धमाल चाललेली असते. नाही झालं तर ह्याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, ही ट्रीटमेंट, ती ट्रीटमेंट, लाखो रुपये खर्च करतात. बरं, मूल झाल्यानंतर बाबा तू घरी बस, मुलाला बघ. नाही नाही नाही, माझं करिअर आहे ना, करिअरच्या मागे दोघे जण. म्हणजे मूल तुम्ही जन्माला कशाला घालता? आनंदासाठी. ते मूल चांगलं व्हावं, एक चांगला नागरिक ह्याला मिळावा, सुसंस्कारित व्हावं, याच्यासाठी तुम्ही मूल जन्माला घालता. आणि मग काय करतात? दोघे जण जाऊन बसतात करिअर, आणि हे बाईकडे, मुलगा बाईकडे, त्याला काय संस्कार मिळणार? म्हणून सद्गुरूंनी जेव्हा चूल आणि मूल कन्सेप्ट मांडला तेव्हा काही लोकांना तो पटत नाही. पण चूल आणि मूल हा कन्सेप्ट सद्गुरूंनी जो मांडला आहे ना, तो परफेक्ट मांडलेला आहे, लक्षात ठेवायचं. पण आपल्याकडे करिअरच्या पुढे बाकीच्याला महत्त्व दिलं गेलेलं नाही आहे. करिअर सगळ्यात महत्त्वाचं, त्यामुळे मुलांकडे लक्ष देत नाही. मग तुम्ही मुलं जन्माला कशा घालतात? मुलांकडे खेळायला वेळ नाही, मुलांना संस्कार देता येत नाही, मुलं चांगली घडत नाही. आणि मग मुलं खराब झाली की मग पुन्हा दुःख घरामध्ये, म्हणजे दुःख चालूच. परवा तुम्ही वाचलं असेल न्यूज, 2 IAS ऑफिसरची मुलांनी आत्महत्या केली. मोस्ट सक्सेसफुल IAS ऑफिसर्स, मोस्ट सक्सेसफुल IAS ऑफिसर्स मुलांनी आत्महत्या केली. काय मिळवलं आयुष्यात? काय मिळवलं? म्हणजे लग्न केलं, मूल जन्माला घातलं का? तर आनंदासाठी. मग आनंदासाठी जर मूल तुम्हाला पाहिजे असेल तर मुलाला नीट संगोपन करणं, त्याचा संस्कार देणं हे आपलं काम नाही का? मग ते जर तुम्ही नाही केलं, मग ती मुलं बिघडली, तर मग काय होतं माहिती? शेवटी दुःख निर्माण आपल्या आयुष्यामध्ये होतं. मग ते केले पैसे चुलीत. चूल आणि मूल काही लक्ष देत नाहीत, करिअरच्या मागे लागतात. शेवटी करिअर पण चुलीत आणि मूल पण चुलीत. अशी परिस्थिती मी किती लोकांची बघतोय, किती लोकांची बोलतोय. नंतर माझ्याकडे येतात की माझा मुलगा असा झाला आहे, डिप्रेशनमध्ये गेला, हे झालं. अरे डिप्रेशनमध्ये जाणारच, एकटा मुलगा घरी बसला, त्याला जर कोणाचा आधार नाही, नवरा बायको भांडत बसले, तर मुलांनी बघायचं कोणाकडे? तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही नवरा बायको जर भांडत बसला तर त्याचा परिणाम तुमच्या तर आनंदावर होणारच आहे, आनंदी आनंद तुमच्याकडे होणारच आहे, पण तुमच्या मुलाचा प्रॉब्लेम जास्त होणार, लक्षात ठेवा. कारण मुलं असतात ना, स्वतःला निराधार समजतात. जेव्हा आईवडील भांडतात ना, त्या मुलाला कुठेतरी असं वाटतं की आता आपल्याला कोण नाही, कारण हे भांडत बसले तर आपल्याकडे कोण बघणार. असं मुलांचं होतं, लक्षात ठेवा. मुलांना विश्वास वाटत नाही की आपलं कोणतरी काळजी घेणार आहे म्हणून, आणि मुलं निराधार होऊन बसतात. आणि मग ही मुलं आयदर डिप्रेशनमध्ये जातात किंवा अशी एकलकोंडी होऊन जातात, अशी मी मुलं बघितलेली आहेत. आणि अशी मुलं जेव्हा होतात ना, तेव्हा आई वडिलांना आयुष्यभर दुःख होतं. पण ते कधी कळतं? झाल्यानंतर कळतं. एक अशीच घडलेली गोष्ट आहे. एक मोठा राजवाडा, त्या माणसाचा एवढा मोठा माणूस आहे, पैसे एवढे की मोठं घर, एवढ्या खोल्या बिल्या. तर एक काही लोक त्यांच्याकडे भेटायला गेले होते, आणि भेटून झाल्यानंतर त्यांना एक खोली खाली दिसली जी बंद केली होती, त्याला जाळी होती, आणि तिथे एक मुलगा बसला होता. तर त्याने विचारलं, हा कोण आहे? हा माझा मुलगा आहे म्हणाला. काय झालं? त्याला वेड्याचे झटके येतात. म्हणजे एवढा पैसा कमवला, एवढा श्रीमंत झाला, सगळं कशासाठी केलं? सुखात राहण्यासाठी, आनंदासाठी केलं. आणि शेवटी झालं काय? एकुलते एक मुलगा असा खोलीत ठेवायला लागतो, आणि बाकीच्या सगळ्या खोल्या बाकीचे लोक वापरत आहेत. म्हणजे कोण? घरातले नोकर चाकर. सांगायचा मुद्दा काय माहिती आहे की तुम्ही प्रत्येक गोष्ट जी करता ना, ती सुखासाठीच करत असता, आणि त्याच्यातनं दुःख निर्माण करतात, कारण शहाणपण नाही. सद्गुरूंनी सांगितलं की शहाणपणाचा अभाव, तिथे दुःखाचा प्रभाव.
लक्षात ठेवायचं. म्हणून तुम्हाला जर आनंदी व्हायचं असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी नीट केल्या पाहिजे. मुलांना आनंद दिला पाहिजे. आनंद वाटायला कुठे बाहेर जायचं नाही पहिल्यांदा. लोक चालले बाहेर. आमच्याकडे काही लोक आहेत कार्य भरपूर करतात पण घरी नाही प्रॉब्लेम. मी त्यांना सांगतो कार्य करण्याच्या अगोदर घर पहिलं सांभाळा. सद्गुरूंनी पण हेच सांगितलं आहे घर सांभाळून कार्य करा. नाही तर कार्याला धावतो आहे आणि घर बघत नाही असं नको. मी कितीतरी लोकांना सांगत होतो तुम्ही असं कार्य नाही केलं तर नाही कमी करावं आहेत पण घर सांभाळा. नाही तर मुलं बिघडली की तुमचं आयुष्य फुकट आहे लक्षात ठेवा. म्हणून आमचे विरकर साहेब इथे बसले दोघेही कार्य करतात पण मुलीला सांभाळून. म्हणून आज मुलीने 94% आणि 95% मिळवलेले आहेत. आमची वैशाली राणे आणि आनंद राणे दोघेही कार्य करणारे आहेत पण शेवटी दोघे असे कार्य करत होते की मुलीला सांभाळत होते. मुलीने 96% मिळवले. नाहीतर मुलीकडे लक्ष नाही मुलाकडे लक्ष नाही ते कोणाही मुलाकडे. आणि मुलांचं एक गंमत सांगतो तुम्हाला हे सगळं सायकॉलॉजी समजली पाहिजे. म्हणून सद्गुरू नेहमी म्हणायचे की बाईला सायकॉलॉजी माहीत पाहिजे. मानसशास्त्र म्हणतात ना मुलांचं मानसशास्त्र बाईला माहीत पाहिजे हे खूप गरजेचं आहे. मुलांना काय होतं माहिती आहे घरी कोण नसेल ना आधार द्यायला मग ते बाहेर आधार शोधतात. आणि बाहेर आधार कोणाचा शोधतात मग तिच्याच बरोबरच्या मित्रमैत्रिणीचा. आणि ती मित्रमैत्रिणीचं डोकं तेवढंच ना ते यांना आधार देतात म्हणजे यांची वाट लावतात थोडक्यात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्रत्येक गोष्ट आपण जी करतो ना पहिलं लक्षात ठेवायचं की आपण आनंदासाठी करतो आहे ना की दुःखासाठी करतो आहे. आनंदासाठी करतो आहे म्हणून आनंद वाटायचं म्हणजे काय करायचं दोघापैकी एकानी थोडंसं बॅकस्टेज झालं पाहिजे. थोडंसं बॅकस्टेज झालं पाहिजे आणि आपल्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्याकडे आहे नामधारक. आमच्याकडे डॉक्टर कपल आहे. एक बायको डॉक्टर ती पण हुशार पण ती थोडीशी मागे राहते आणि नवरा पुढे आहे. का तर मुलांना सांभाळणार. म्हणून आज ती मुलं सुसंस्कारित झालेली आहेत लक्षात ठेवा. नाही तर होणार नाही लक्षात ठेव. तुम्ही जर दोघेजण करिअरच्या मागे लागले तर मुलांचे हाल लक्षात ठेव. आणि मुलं जर वाईट निघाली तर आयुष्यामध्ये आनंद वाटा सोडाच. आनंदाचं तुमची वाट लागली म्हणून समजा. म्हणून आनंद वाटण्यासाठी पहिलं आपलं घर सांभाळलं पाहिजे आपल्याला. आपण जर घरच सांभाळलं नाही तर आनंद कुठे वाटायला जाणार तुम्ही. म्हणून आनंद वाटा ह्याच्यामध्ये सुरुवात घरापासून करा. घरामध्ये आई नवरा बायकोने एकमेकांना आनंद वाटला पाहिजे. आपल्या मुलांना आनंद दिला पाहिजे. कारण मुलांचं आहे ना मुलांना तुमचे वस्तू नको असतात. मुलांना तुमच्या वस्तू नको असतात. आपण काय करतो दोघे बिझी असतात घरी मुलगा रडला की त्याला एक चांगलं काहीतरी महागडं आणून द्यायचं. हे घे चल खुश. मग कधीतरी त्यांना घेऊन जायचं फॉरेनला किंवा कुठेतरी आणि घरी आणून सोडलं की पुन्हा हे मोकळे आपल्या कामाला. म्हणजे कुत्र्याला फिरवून आणतात ना. तसं मग ह्यांना एकदा कुठेतरी फिरवून आणून घरी सोडलं की हे मोकळे. असं करून चालायचं नाही. मला माहीत आहे पैसे पाहिजे सगळं कबूल आहे. पैसे पाहिजे असतात. पैशाशिवाय घर चालत नाही सगळं माहीत आहे. पण कुठेतरी तुम्हाला ॲडजस्टमेंट केलीच पाहिजे. मुलाला तुम्ही वाऱ्यावर सोडून किती पैसे मिळवले तर उपयोग नाही लक्षात ठेवा. आणि माझ्याकडे हे काउन्सिलिंग केसेस जेव्हा येतात ना तेव्हा मला इतकं वाईट वाटतं. इथे मी 2 हार्टची लोकांची सांगितली गंमत आपल्या नामधारकांची. आणि तिकडे अजून एक माझ्याकडे कपल आहे हार्ट दोघं. तो पण हार्ट सर्जन ही पण मोठी कोणतरी. त्यांचा मुलगा एकदम म्हणजे व्हायलंट होतो घरामध्ये व्हायलंट. तिने सगळं सोडून दिलेलं. आता सोडून काय उपयोग. आता तो मुलगा ऐकत नाही हैराण झाली आहे. मी तिला प्रार्थना म्हणायला लावली आहे सगळं लावलं आहे तरीसुद्धा ते व्हायला पण पाहिजे ना. सोपं आहे काय अशा कठीण परिस्थितीमध्ये प्रार्थना म्हणणं पण सोपं नसतं लक्षात ठेव. म्हणून काहीतरी व्हायच्या अगोदर तुम्ही लक्ष घाला मुलांवर. कारण तेच तुमचं सुख आहे लक्षात ठेवा. तेच तुमचं सुख आहे. सुनेला छळून छळून छळून. अरे सून हे आपल्या मुलाचं सुख आहे.
लग्न लावतात कशाला मग तुला जर सुनेला छळायचं होतं तर लग्नच कशाला गेलं मला काय नाही कळतच नाही काय गोष्टीमध्ये तुला लग्न करायचं मग करूच नको लग्न ना तुला जर वाटत असेल की माझ्यापासून मुलगा लांब जाईल काही काही सासूला वाटतं की माझा मुलावरचा हक्क कमी होईल ही आली ना हिच्याकडे तो जाईल वाटतं तर लग्नच करू नको ना त्याला तसाच ठेव ना हां तुझ्याचकडे ठेव घेऊन बस ना मांडीव घेऊन बसा मुलाला आता एकदा लग्न केलं म्हटल्यानंतर ही काय प्रेमाची बेरीज वजाबाकी करायला लागत नाही की बाबा सून आली म्हणजे वजाबाकी झाली माझं अर्ध पेन तिकडे गेलं असं असतं काय प्रेमामध्ये बेरीज वजाबाकी असते काय अरे प्रेम एवढं आपल्याकडे भरभरून दिलं आहे देवानी की जितकं द्याल ना तितकं कमीच होईल लक्षात ठेवा कशाला ती बेरीज आणि वजाबाकी अरे मुलगी सून आल्यानंतर मुलाला उलट तिच्या हातात द्यायचं असतं आता झालं माझं काम मी भरपूर केलं आता तू सुनेला सांभाळ असं सांगायला पाहिजे मुलाला मी आहे तू काळजी नको करू तुझ्या मागे मी आहे उभी हे न सांगता त्यात मुलीला छळायचं एवढं करून शेवटी काय 5-10 वर्ष छळतात मग डायव्होर्स घेतात त्याच्यानंतर 2 वर्ष ती केस चालते याला काय अर्थ आहे सांगितलं ना सद्गुरू जे म्हणतात ना आनंद वाटा हे जर तुम्ही नाही वाटलं ना तर वाट लागलीच समजा तुमच्या आयुष्यात म्हणून खूप शहाणपणाने सद्गुरूंनी शहाणपण शिकवलं आहे म्हणून मी हा इथे विषय मुद्दाम घेतलेला आहे शहाणपण हे खूप महत्त्वाचं आहे नाही तर आनंद म्हणजे स्वानंद कसा चाखायचा हे सगळं अकॅडमिक होणार ते मी सच्चिदानंद स्वरूप तिकडे बोलतोच आहे परेलला स्वानंद म्हणजे काय तो आनंद चाखायचा कसा आनंद स्फुरतो कसा जाणीवेमध्ये कसा आहे हे सगळं तिथे मी बोलतो आणि ते सगळे ऐकतात आहे म्हणून मी म्हटलं इथे वेगळं बोलूया इथे शहाणपण आणि शहाणपण सांगता सांगता दिवस पुरणार नाही एवढं शहाणपण सांगायची गरज आहे लोकांना आणि ह्या एक एक काउन्सिलिंग केस जरी मी तुम्हाला सांगितली ना नाव न घेता तरी त्याच्यातनं शहाणपण दिसेल तुम्हाला किती लोक शहाणपण वापरत नाहीत हे मला दिसेल म्हणून लग्न तुम्ही केलं ना एकदा की सुनेला तुम्ही सांभाळलं पाहिजे सुनेला कसं सपोर्ट केला पाहिजे आपल्याकडे मी बघितलं आहे मुलं नीट वागत नाही तरी सुनेलाच दोष द्यायचा जरा कबूल कर ना तुझा मुलगा चांगला नाही कबूल कर ना ते नाही माझा मुलगा चांगला म्हणून सासू सासऱ्यांनी आपला मुलगा जर चुकत असेल तर मुलाला रिप्रिमांड केलं पाहिजे त्याला बोललं पाहिजे तू तो चुकतोय म्हणून तो बायकोला मारतोय बघत राहायचं नाही नाही पुरुषार्थ आहे म्हणून चालणार नाही असलं कितीतरी लोकांचे मी बघितले आहेत की आई वडील आहेत ना मुलाच्या बाजूनेच उभे राहतात आणि त्या मुलीला लक्षच देत नाही हे सगळं आहे ना शहाणपणाचा अभाव आहे लक्षात ठेवायचं म्हणून सिरियलमध्ये काही काही चांगल्या गोष्टी त्या घेतल्या पाहिजे आपण त्या वाईटच्या गोष्टी घेतो दुसऱ्या नवऱ्याची बायको नाव काय त्याचं नाही नवऱ्याची दुसरी काय नाव कुठली ती सिरियल आहे नवऱ्याची बायको की नवऱ्याची दुसरी बायको काय माझ्या नवऱ्याची बायको आहे व्हायला सगळे बघतायत बरोबर त्याच्यामुळे नवरा काय करतो ते बघू नका आपण नवरा कसं दुसऱ्या बाईला फिरवतो ते बरं वाटतं अरे वा हे आपण करूया तसं नका करू पण तिचे सासू सासरे आपल्या सुनेला कसं सांभाळतात तिच्या मागे कसे खंबीरपणे उभे राहतात हे सासू सासरे देखण्यासाठी बघायचं असतं ते सिरियल सांगायचा मुद्दा काय की शहाणपणाचा अभाव असेल ना तर आनंद वाटणं शक्य नाही आपणच्या म्हणून सद्गुरूंनी जो आनंद वाटा आणि आनंद लुटा म्हटलं आहे ना आयुष्यामध्ये आपलं जीवन हे आनंदासाठीच आहे आणि कशासाठी नाही सद्गुरूंनी व्याख्याच केली आहे स्वानंदाचा उपभोग घेण्यासाठी निसर्ग देवतेने जी व्यवस्था निर्माण केली त्याला जीवन म्हणतं असं म्हटलं आहे म्हणजे आनंदाचा उपभोग घ्यायचा आपल्याला आनंद उपभोगायचा फक्त मजा करायची आयुष्य म्हणजे एन्जॉय करायचं पण आपण तो एन्जॉयमेंट सोडतो कुठेतरी कशातरी मागे लागतो हे सोड ते सोड कुठेच आपण एक धड फोकस नसतो आणि आयुष्य आपण वाट लावून घेतो आपली आणि माझ्याकडे एवढ्या काउन्सिलिंग केसेस येतात म्हणजे याचा अर्थ किती लोकांमध्ये शहाणपणाचा अभाव आहे ते मला कळायला लागलेलं आहे म्हणून शहाणपण
हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. कुठे कुठे लहान लहान गोष्टी मी सांगत जाणार आहे, चालेल ना? कारण मला वाटतं ह्या प्रॅक्टिकल गोष्टीत तुम्हाला आयुष्यात उपयोगी पडणार आहेत, नाहीतर बाकी जाणीव नेणीव जाणीवेमध्ये आनंद वसलेला आहे. जाणीवेमध्ये आनंद तुला काय फायदा? आपण त्याच्यात रमतो पण हा जाणीवेमध्ये आनंद आहे. जाणीवेने जाणीवेचं भान घ्यायचं बरं वाटतं सगळं. पहिलं आपल्या नवऱ्या बायकोचं भान घ्या, त्या पण जाणीवच आहेत हो की नाही? त्या पण जाणीवच आहेत, मुलं पण जाणीवच आहे, आणि सगळी जाणीव एकच आहे. तेव्हा आनंद द्या, सगळ्या जाणीवाला आनंद द्यायला सुरुवात करा. म्हणून तुम्हाला एक सांगतो, घरामध्ये आपल्या बायकोला महत्त्व दिलंच पाहिजे. घरामध्ये सुना आल्या म्हणून आपल्या बायकोकडे लक्ष द्यायचं नाही चालणार. आपली बायको कमी शिकलेली आहे, हल्लीच्या मुली खूप शिकलेल्या असतात, म्हणून त्यांना समजतं समजू नका. ही न शिकलेली बायको असते ना, तीच खरी हुशार असते, लक्षात घ्या. सद्गुरूंनी सांगितलं शिक्षणावर काय नसतं, शिक्षण हे फक्त पाठांतर करून शिक्षण कोणी पास होतं, बरोबर ना? खरं शिक्षण म्हणजे सुसंस्कारित. म्हणून आपली बायको सुसंस्कारित आहे लक्षात असणार असली पाहिजे, आणि तिच्याकडे दुर्लक्ष करून लोकांना महत्त्व देणं सद्गुरूंना मान्य नाही, लक्षात ठेव. आपली बायको याला बायकोला महत्त्व द्यायचंच, सगळ्यांना महत्त्व द्यायचं, मी असं म्हणत नाही. सुनेला पण महत्त्व द्यायचं, आपल्या मुलाला पण महत्त्व, सगळ्यांना महत्त्व द्यायचं. पण कोणापुढे कमी देखता कामा नाही आपल्या बायकोला, कारण ती शिकलेली नाही म्हणून. काही काही लोक असे करतात, मी बघितलेलं आहे, शिकलेली नाही म्हणून तिला काही अडचण यायची यामध्ये. तेव्हा या सगळ्या गोष्टी दुष्कर्म आहेत, लक्षात ठेव. मला सांगायचा मतलब काय, हे सगळं जे मी सांगितलं ना, ही सगळी दुष्कर्म आहेत, आणि दुष्कर्माचं फळ दुःख सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. त्यामुळे ही दुःख आपल्याला जी वाटायला येतात आयुष्यभरात, ही जर दुःख कमी करायची असतील आणि आपल्याला सुखाचं साम्राज्य करायचं असेल, सुखाची दिवाळी करायची असेल, तर आपल्याला शहाणपण, जीवनविद्येचं शहाणपण, हां बाकी कोणाचं नाही, जीवनविद्येचं शहाणपण आपल्याला घेतलंच पाहिजे. जीवनविद्येचं शहाणपण म्हटल्यानं मला सुचलं म्हणून सांगतो. आपल्याकडे बेसिक आपण इंग्लिशमध्ये कोर्स सुरू केला आहे, स्पिरिच्युअल विजडम, जीवनविद्या स्पिरिच्युअल विजडम इन डे टू डे लाईफ, हा कोर्स सुरू केलेला आहे. ह्या कोर्सला एक हॉलंडचं कपल आलं होतं, हॉलंडवरनं, आणि त्यांना कोणी बोलवलं नव्हतं. ते असेच त्यांनी कर्जतला आले होते, त्यांना माहिती मिळाली की जीवविद्या मिशनचं काहीतरी इकडे आहे, म्हणून ते बघायला आले. मग आपल्या राजेशनी त्याला सगळं माहिती दिली, मग ते बोलले मी येतो कोर्सला, आणि दोघे कोर्सला आले. कोर्स झाल्यानंतर त्यांनी जे काय सांगितलं ते महत्त्व आहे, म्हणून म्हटलं जीवनविद्येचं शहाणपण खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी मला सांगितलं, म्हणजे आमच्याकडे रेकॉर्डेड आहे, म्हणजे खोटं सांगत नाही, त्यांनी सांगितलं आम्ही सगळीकडे जाऊन आलो इंडियामध्ये. पहिलं वाक्य त्यांचं असं होतं की तुम्ही वेस्टची कॉपी करायला बघताय, अमेरिकेची आणि युरोपची, आणि आम्ही लोक इंडियाकडनं शिकायला बघतो आहे. आम्ही जे सगळं करून करून भाऊन थकलो आणि देवपूजेला लागलो म्हणून आम्ही आता ईस्टकडे आलेलो आहे, आणि आम्हाला कळलं की ह्याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे, आम्ही जे काही केलं ते सगळं चुकीचं आहे, आणि आता आम्ही इंडियाकडे बघतो आहे, शिकतो आहे तिकडून, आणि तुम्ही पुन्हा आता वेस्टकडे बघताय. हे पहिलं वाक्य त्याचं. आणि नंतर त्यांनी सांगितलं की मी इथेसुद्धा बऱ्याच संस्थांना भेट देऊन आलो, नावं घेत नाही, नावं घेणं उचित नाही, मी बऱ्याच संस्थांना भेट देऊन आलो, आणि तुमचं जे मी ऐकलं ते मोस्ट प्रॅक्टिकल आहे म्हणून सांगितलं. आणि सद्गुरूंचं मोठे पण ह्याच्यामध्येच आहे, प्रॅक्टिकल आहे, कोणालाही प्रॅक्टिस करता येण्याचं काय मनावर घेतलं तर. म्हणून प्रॅक्टिकल अध्यात्म सद्गुरूंनी शिकवलं आपल्याला, म्हणून हे शिकून आपलं आयुष्य नीट करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आयुष्य आनंददायी व्हायला पाहिजे, बाकी काय नको. आयुष्य आनंददायी झालं ना की मजा असते सगळी, आणि मग तुम्ही मेडिटेशन सगळं करा, तुम्ही नाही म्हणत नाही, आतमधला सुद्धा आनंद चाखायला मजा असते, पण बाहेर आनंद नाही तर तुम्ही चाखणार कसं. मी एका बाईने मला विचारलं की मला आहे ना मुक्त व्हायचं आहे, छान म्हटलं. नाही तिला आवड होती, म्हटलं मुक्त बरं आहे, पण तिला मी काय सांगेन, मी तिची हे नाही मस्करी करत नाही आहे,
तिला खरंच शिकायचे पुढे, आणखीन शिकायचे, आणखीन करायचे. मी म्हटलं सगळं छान आहे, पण तू पहिली आतून मोकळी व्हायला शिक. आतून मोकळी म्हणजे काय, तू संसारामधनं काय म्हणतात त्याला, सगळ्या प्रॉब्लेममधनं बाहेर जायला पाहिजे. मोकळं व्हायचं म्हणजे काही ठेवायचं नाही आतमध्ये कोणाबद्दलच, कळलं ना. जेवढी तू आतून मोकळी होशील ना, तेवढी लवकर मुक्त होशील म्हटलं. म्हणून मुक्त होण्याच्या गोष्टी नंतर करू, पहिलं मोकळं व्हायला शिका, समजलं ना. आणि मोकळे कधी व्हाल, शहाणपण वापरेल तेव्हा. आनंदात ऐश्वर्यात सर्वांचं भला कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. Yeah.